अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जामनेर शहरात ईदच्या आदल्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम घेण्यात आली। यामध्ये शस्त्र चालवणे, लाठीचार्ज, अश्रुधूर यांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले। तसेच जामनेर शहरातील संवेदनशील भागातून रूटमार्च देखील या प्रसंगी काढण्यात आला। या रूटमार्च मध्ये 3 अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचारी सहभागी होते। चलो जाओ काकडे मेजर द्या आवाज आगे वन झाले फोटो काढले। रमजान ईद निमित्ताने जामनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये जामनेर शहरात आज रोजी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक जयदीपराव साहेब यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार आम्ही जामनेर शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस स्टेशनमध्ये दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली। त्यामध्ये शस्त्र चालवणे, लाठीचार्ज, गॅस वापर व इतर सर्व जी संभाव्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जायचं याबाबतचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले। त्यानंतर आम्ही जे संवेदनशील मिश्रवस्ती आहे जामनेर शहरातील त्या मिश्रवस्तीमधून रूट मार्च करून घेण्यात आला। त्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे 50 कर्मचारी होमगार्ड त्यामध्ये समाविष्ट करून अशा प्रकारे नगरपालिका चौक, गांधी चौक, आरफा चौक, त्यानंतर परत पाचोरा रोड अशा भागातून आम्ही रूट मार्च घेण्यात आलेला आहे। या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की उद्याचा येणाऱ्या रमजान ईद निमित्ताने सर्व प्रकारे पोलीस प्रशासनाने दखल घेण्यात आलेली असून योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तरी हा उत्सव आपण गुण्यागोविंदाने साजरा करावा व आमच्या पोलीस विभागाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।